नमस्कार मंडळी, मी संस्कृती संस्कृती किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवत आहे बासुंदी। त्यासाठी मी इथे 1.5 लिटर फुल क्रीमवालं दूध घेतलेलं आहे। 1 वाटीला थोडं कमी साखर घेतलेली आहे। 4 ओळी बदाम, वेलची पावडर आणि काजू। नॉनस्टिक कढईमध्ये जरी ठेवलेलं आहे आपण दूध, तरी पण आपण सतत हलवत राहायचं आहे। फक्त एक उकळी येईपर्यंत, त्यानंतर आपण गॅस कमी करायचा आहे। आणि शक्यतोवर ना अशा मोठ्या ह्याच्या कढईमध्ये तुम्ही दूध कधी पण बासुंदी करायला घ्या। हे बघा, अशी साय येत आहे। तर ही फक्त साय अशी आली की ही अशी साईडला करायची। आता हलक्या हाताने बुडातून चम्मच फिरवत आणि एकदा ही अशी साय साईडला करत, बस असं करत करत आपण आता दूध आटवून घ्यायचं आहे पूर्ण। फक्त त्यावरती साय आली की ती बाजूला करत राहायचं आहे, त्याने छान आपली लच्छेदार बासुंदी तयार होईल। दूध बऱ्यापैकी आटून झालेलं आहे, आपण इथे साखर घालून घेऊ, कारण साखर घातल्यानंतर परत दूध पातळ होणार, त्याच्यामुळे आधी आपण साखर घालून घ्यायची आहे। कारण दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। बघा, मी इथे 1 वाटी थोडी कमी साखर घातलेली। आता साखर घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे, कारण साखर बुडायला लागायला नको। बघा, इथे साखर घातल्यावरती आपलं बासुंदीचा रंग पण बदललेला आहे, छान असा क्रीमी कलर आलेला आहे, मस्त छान घट्टपणा आलेला आहे आता मस्त दुधाला। इथे आपण विलायची पावडर घालायची। मिक्सर जारमध्ये काजू, बदाम याची आपण मिक्सीमध्ये जाडसर याला थोडं ग्राइंड करून घेऊया। काजू बदाम असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरला। आता ते पावडर घालायचं। तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त घालू शकता किंवा नाही पण घातली तरी चालेल, ऑप्शनल आहे, आणि चवही छान लागेल। अजून आपल्याला 10-15 मिनटं लागतील, मग आपली बासुंदी तयार आहे। बासुंदी छान दाटसर झालेली आहे आणि टेक्स्चरही छान आलेलं आहे। आपण गॅस बंद करून घेऊया, ही थंड झाल्यावर अजून छान घट्ट येणार। मस्त बासुंदी तयार आहे, हिला पुरीसोबत, पोळीसोबत किंवा अशीसुद्धा छान लागणार। मसाल्यात काजू, बदामचे काप आणि चारोळी घालून मी तिला डेकोरेट केलेलं आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा।